नाशिक पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होणार. अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील, तर सुभाष जंगलेंना पाठिंबा देण्याबाबत ठाकरे गटात दोन मतप्रवाह. सत्यजित तांबेंचं निलंबन करण्याच्या सूचना, शिस्तपालन समितीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस. काल सुधीर तांबेंवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई. नागपूरमध्ये ठाकरे गटाच्या गंगाधर नाकाडेंची माघार, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर निवडणुकीतनं अर्ज माघारी. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतनं धनंजय जाधव यांची माघार, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. सत्यजित तांबे यांच्यावरील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सत्यजित तांबेंचा प्रचार सुरू. कोपरगावमधल्या SSGM महाविद्यालयातल्या शिक्षकांशी सत्यजित तांबेंची चर्चा. नागपुरात राष्ट्रवादीकडनं सतीश इटकेलवार यांचं निलंबन. नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अर्ज मागे न घेतल्यानं निलंबन. कोकण शिक्षक मतदारसंघातनं अपक्ष उमेदवार वेणुनाथ कडू यांची माघार. भाजप शिंदे गटाला दिला पाठिंबा, तर मवियाकडून बाळाराम पाटील आणि भाजप शिंदे गटाकडनं ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत. अमरावती पदवीधर निवडणुकीत एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात. शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांची माघार. भाजपचे उमेदवार डॉ रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यामध्ये मुख्य लढत. 6,000 कोटींचं काम प्रशासकाने स्वतः मंजूर करणं कितपत योग्य, आदित्य ठाकरेंचा सवाल. तर 6,000 कोटींच्या कामासाठी वेळेची डेडलाईन ठरवली आहे का? पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंकडनं प्रश्नांचा भडीमार. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची 4.5 तास ईडी चौकशी. कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीचं समन्स. पुन्हा चौकशीला बोलवल्यासही सहकार्य करू. उमेदवारीबाबत मवियामध्ये मारामारी. शिवसेनेच्या उमेदवारीबाबतचं आमचं पिक्चर थिएटरमध्ये आलेलं नाही. मवियाच्या उमेदवारीवर प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत वंचितचे उमेदवार प्रकाश आंबेडकरांची माहिती. भाजपाकडून राधाकृष्ण विखे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतात. राधाकृष्ण विखेंसाठीच भाजपाकडनं निवडणुकीत खेळी. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यासाठी बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील. आंबेडकरांचा गौप्यस्फोट. अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. शिक्षक निवडणुकीत कुणाला पाठिंबा देणार याबाबत अजून ठरवलं नसल्याचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं अद्याप विचारणा नसल्याचीही माहिती. ईडीच्या कार्यालयात योगायोगाने अनिल देशमुखांची उपस्थिती. नियमित चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी. कोविड काळात पारदर्शक व्यवहार झाले होते, मात्र बदनामीच्या मोहिमा राबवल्या जात आहेत. इक्बाल सिंग चहल यांच्या ईडी चौकशीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यात गाजलेल्या 30-30 घोटाळ्याबाबत ईडीने मागवली माहिती. तपासात सापडलेल्या डायरीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह काही राजकीय नेत्यांची नावं असल्याची माहिती. अंदाजे 350 कोटींचा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती समोर. त्या डायरीमध्ये माझं नाव नाही आहे, दुसऱ्या कोणाचं तरी नाव असेल. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. विश्व हिंदू मराठा परिषदेकडनं डेक्कन परिसरातल्या पुतळ्याजवळ धर्मवीर संभाजीराजे असा पुष्पफलक. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले होते स्वराज्य रक्षक असे फलक. त्याच्या निषेधार्थ आंदोलन. खासदार अमोल कोल्हेही घटनास्थळ. स्वराज्य रक्षक ही व्यापक संकल्पना आहे. संभाजीराजेंना पदवी लावण्याआधी खरा इतिहास मान्य करा, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य. भारतामध्ये मंदी आलीच तर ती जून नंतर येऊ शकते, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा अंदाज. मंदी आलीच तर सर्वसामान्य जनतेला फटका बसू नये यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी प्रयत्न करतायत, राणेंची ग्वाही. अकोल्यामधील रुग्ण मोर्चा रोखण्यासाठी शिंदे सरकारने सर्व प्रयत्न केले, खासदार अरविंद सावंत यांचा आरोप. आधी या मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या अकोला पोलिसांनी ऐनवेळी रात्री सशर्त परवानगी दिली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे पंच मारुती सातव यांना सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं धमकी. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळेंनी धमकी दिल्याची माहिती. धमकीनंतर सातव यांचा महाराष्ट्र केसरीच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार अर्ज. एसीपी विशाल ढुमे यांची जामिनावर सुटका. महिलेच्या छेडछाड प्रकरणी सकाळी केली होती अटक, दुपारी न्यायालयाने 14 दिवसांची सुनावली पोलीस कोठडी. त्यानंतर ढुमे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मान्य करत कोर्टाने दिला जामीन. अजित पवारांची इच्छा लवकरच पूर्ण होणार, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत प्रतिक्रिया. अजितदादांचं सगळं आम्ही ऐकतो, त्यामुळे अजितदादांच्या सूचनेचं पालन होईल अशी पुस्तीही जोडली. कोयत्याने केक कापणाऱ्या बड्डे बॉयला बेड्या. 2 फुटी धारदार कोयताही जप्त. गावात सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवल्याचा आरोप. कोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. बीडमधील माझेल गावातले सामाजिक कार्यकर्त्या सत्ताभामा सुंदरमण्या यांच्या घरात अज्ञातांचा धुडगूस. रात्री हल्लेखोरांनी केली 4-चाकी वाहनांची तोडफोड. हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये 800 जणांनी उपचार म्हणून मधमाशीचा डंख घेतला. हर्षकुमार जाधव मित्रमंडळाच्या वतीने भोकरदन शहरात 2 दिवसीय निसर्गोपचार शिबिराचं आयोजन. पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव इथल्या निवासस्थानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट मोर्चा.
62,000 शेतकऱ्यांची जमीन लिलाव करण्याची प्रक्रिया नाशिक जिल्हा बँकेने सुरू केल्यामुळे आंदोलन। राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओटीएसचा पर्याय देण्याची मागणी। औरंगाबादच्या जोगेश्वरी भागात चटई कंपनीला भीषण आग, अग्निशमनकडून आगीवर नियंत्रण। अहमदनगरातील कोकमठाण शिवारात अनियंत्रित कारची दुकानाला धडक, अपघातात दुकानाचं मोठं नुकसान, 3 जण जखमी। बीड जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा, भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी। या मागणीसाठी मावळ्यांचा पोशाख घालत आंदोलन। यवतमाळमधील चौसाळा टेकडीवर गुन्हेगारांचा देशी कट्टा चालवण्याचा सराव, शहरात अवैध धंदे वाढले। बीडमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचा एक दिवसीय संप, जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन, कायमस्वरूपी आरोग्य सेवेत रुजू करण्यात यावं, वेतनवाढ आणि बोनस मिळावा या मागण्या 23 तारखेपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या पवना नगरमध्ये जखमी बिबट्या आढळला, वनविभागाकडून उपचारासाठी पुण्याला हलवलं। उस्मानाबादमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन, विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाची हाक। गुंठेवारीचे 32 बनावट आदेश तयार करणाऱ्या एका शिक्षकावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, उपविभागीय अधिकाऱ्याचा बनावट सही आणि शिक्का वापरून गुंठेवारीचे आदेश बनवले, खरेदी विक्रीसाठी गैरवापर केल्याचाही आरोप। आजच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले आरवली सागरेश्वर समुद्रकिनारी वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं वाळू शिल्प। काँग्रेस खासदार वाळू धानोरकर क्रिकेटच्या मैदानात, चंद्रपूरमध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन। बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावर 2 कारचा अपघात, 3 जणांचा मृत्यू, 2 प्रवासी जखमी, जखमींवर मेहकर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू। पंतप्रधान मोदींची बीकेसी ग्राउंडवर सभा होणार, त्यासाठी बीकेसी मैदानावर जोरदार तयारी सुरू, उद्धव ठाकरे यांच्या घराशेजारीच सभा होणार असल्यानं उत्सुकता। पुण्यातल्या गोरे बुद्रुक गावात कोयता गँगची पुन्हा दहशत, दुकानदार मुलाने सिगरेटचे पैसे मागितले म्हणून दहशत पांजवण्याचा प्रयत्न, हवेली पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। कोयता गँगवर कारवाई करण्याबाबत महिला आयोगाकडे तक्रार, गोर्रे बुद्रुक गावामध्ये महिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार, रुपाली चाकणकरांचं पुणे ग्रामीण पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश। मुंबईतील एनटीसी गिरण्यांच्या जमिनीवरील 11 चाळींचा पुनर्विकास होणार, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची घोषणा। पुनर्विकासाबाबत गोयल यांनी मुंबईत घेतली महाराष्ट्र सरकार, एमएमआरडी आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। मुंबई ते गोवा आणि मुंबई ते लक्षद्वीप या मार्गावर लवकरच प्रीमियर लक्झरी क्रूज सेवा सुरू होणार, कॉर्डिलियाची सेवा आधीपासूनच सुरू, मुंबई पोर्ट अथॉरिटी आणि आंतरराष्ट्रीय क्रूज सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत सकारात्मक बैठक। माहूल पंपिंग स्टेशनचा मार्ग मोकळा होणार, मिठागराची जागा देण्याची केंद्राची तयारी, पंपिंग स्टेशनमुळे मुसळधार पावसात सेकंदाला 1000 लिटर पाणी समुद्रात टाकणं शक्य। कुलाबा वांद्रे सिप्झ भूमिगत मेट्रोसाठी बंद करण्यात आलेले मार्ग पुन्हा खुले, धारावी ते माहीम रस्ता पूर्णपणे मोकळा, रहिवाशांनी सोडला सुटकेचा श्वास। सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतली हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षाही वाईट, बीकेसी अंधेरी कुलाबा आणि नवी मुंबईतली हवा सर्वाधिक वाईट, मुंबईतला हवा गुणवत्ता निर्देशांक 290 वर। राज्यातल्या 1199 महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे 45,23,00,000 रुपये पडून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांकडून घेतलेली अनामत रक्कम जप्त करणं बंधनकारक असतं, मात्र विद्यार्थ्यांना रक्कम परत येत नाही। वीज गळती रोखण्यासाठी महावितरणची धडक कारवाई, महिन्याभरात 879 ठिकाणी तब्बल 11 कोटी रुपयांची वीज चोरी पकडली। महावितरणकडून राज्यभरात सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाची 63 भरारी पथकं। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये थंडीची लाट कायम, तापमान 5 अंशांवर, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत। पालघर जिल्ह्यात हुडहुडी वाढली, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट, जवार मोखाडा विक्रमगड भागात जास्त कडाका। देवाच्या आळंदीत धर्मांतराच्या विरोधात वारकऱ्यांचा मोर्चा, धर्मांतर विरोधी कायदा सरकारने अंमलात आणावा, वारकऱ्यांची मागणी। उर्फीच्या पेहरावावरील विरोध कायम, रस्त्यावर असा स्वैराचार खपवून घेला जाणार नाही, जगातला कुठलाही धर्म असे कपडे घालण्याची शिकवण देत नाही, चित्रा वाघ यांचा निशाणा। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची शिखर परिषद आजपासून दावोसमध्ये, दावोस दौऱ्यासाठी मुख्यमंत्री दावोसला, परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना 20 उद्योगांसोबत 1,40,000 कोटींचे सामंजस्य करार करण्याचं उद्दिष्ट। दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचं समाधीस्थान असलेल्या शक्तीस्थळावर आनंद दिघेंच्या स्मृतींना केलं अभिवादन। पुण्यामध्ये G20 परिषदेला आजपासून सुरुवात, भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलतर्फे परिषदेचं आयोजन, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित। मुख्यमंत्री शिंदेंची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक, 2023 क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, शिंदेंनी घेतला क्रिकेटचा आनंद। रत्नागिरीतल्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार राजन साळवींचा करिश्मा, लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या 17 पैकी 15 जागांवर ठाकरेगड विजयी। हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच बंडा तात्यांनी केला संकल्प पूर्ण, त्र्यंबकेश्वरीतल्या निवृत्तीनाथांच्या चरणी 5 लाख रुपये किमतीचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने केले अर्पण, भक्ताच्या हस्ते पाठवले दागिने।
नंदुरबार मधल्या शहादात खोदकाम करताना सापडले पुरातन महादेव मंदिर, मंदिर बघण्यासाठी भाविकांची गर्दी, पुरातन तोफाही आढळून आल्या। अमरावतीच्या तळेगावातील दलाशर मधील दशासर मधील जत्रेतल्या प्रसिद्ध कच्च्या चिवड्याची चव चाखण्यासाठी लोकांची गर्दी, सुरजुसे बंधूंच्या कच्च्या चिवड्याची पंचक्रोशीमध्ये ख्याती। वाशिम मधील रिसोर्ट आणि मालेगाव शहरामध्ये आज कडकडीत बंद, हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक, सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून दोन समाजामध्ये तिळ। औरंगाबाद मधल्या कन्नड तालुक्यातील चिखलठाणा इथून बेपत्ता झालेले दोन सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, स्वाती आणि शीतल दत्तू चव्हाण अशी बहिणींची नावं, अधिक तपास सुरू। नांदेड जिल्ह्यातल्या तामसामध्ये बारालिंग देवस्थानात भाजी भाकरी महाप्रसादाचं आयोजन, मकर संक्रांतीनंतर करी निमित्ताने 12 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचा महाप्रसाद बारालिंगाला अर्पण करण्याची 200 वर्षांची परंपरा। सोलापूरमध्ये असलेल्या श्री सिद्धरामेश्वर मंदिरावर पक्ष्यांच्या थव्याचं विहंगम दृश्य, मंदिरावर पक्ष्यांनी घिरट्या घालण्याचा व्हिडिओ व्हायरल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।